नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता येणाय जर आज जराशी पुन्हा एकदा करूया करूया यासाठी हे दाखवतोय कशासाठी ते पहिल्यांदा स्पष्ट करतो म्हणजे उगाच मी या विषयावर का बोलतोय असा प्रश्न पडू शकतो कुमार केतकरांना आपण पत्रकार म्हणून ओळखतो खासदार म्हणूनही ओळखतो काँग्रेसचे समर्थक म्हणूनही ओळखतो म्हणजे कुमार केतकरांनी आपल्या हयातभर पत्रकारितेमध्ये पत्रकारितेच्या हयातीत त्यांनी काँग्रेसचं आणि सोनिया गांधींचं कौतुक केलं आहे आमच्या मराठवाड्यातील तर एक पत्रकार त्यांना सोनिया पंढरीचे वारकरी म्हणायचे इतके ते सोनिया शरण गेलेले होते म्हणजे तरीही कुमार केतकरांची पत्रकारिता सोनिया शरण असूनसुद्धा आता राहुल शरण असूनसुद्धा निष्पक्ष पत्रकारिता म्हणण्याची एक पद्धत आहे म्हणजे आमच्यावरती कोणाचा तरी खास असल्याचा आरोप थोपणारे कोणास तरी कारण यांना कसं आहे सवय आहे आपल्या पदरी खास पत्रकार बाळगण्याची सवय आहे नेहमीच सवय आहे म्हणजे एक कोणीतरी खास बाळगायचा आणि त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी करून घ्यायच्या मग कधी कोणी उघडे असतात कोणी नागडे असतात कोणी भोंगळे असतात कोणी कसे असतात कोणी कसे असतात म्हणजे सगळ्यांची नावं मी सांगत बसणार नाही आहे म्हणजे प्रत्येकावरती आशिष असला की बरं असतं की आपल्या आपल्या पद्धतीनं ती माणसं आपल्यासोबत काम करत असतात मग त्यांच्यावरती हे प्रसन्न राहण्याचे उद्योगसुद्धा करत असतात अशी अनेक आहेत तो अनेक आहेत या अनेक पत्रकारांना एकत्रित करून त्यांना आपला खास करून ठेवून त्यांच्या खास खास व्यवस्था करून आपल्या बाजूनं बोलवून घेणाऱ्यांना दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या विचारधारेच्या बाजूने कोणी बोललं की तो कोणाचा तरी खास वाचतो वाटतो काय आहे ठेवायची सवय लागली की दुसऱ्या सुद्धा ठेवलेल्या सारखीच दिसतात हा प्रॉब्लेम आहे पतिव्रतेकडे बघण्याचाही दृष्टिकोन ठेवलेली सारखीच होतो हा यांचा प्रॉब्लेम आहे मग हे जरा स्पष्ट व्हावं की दुसऱ्याला खास म्हणताना याही माणसांची काही खास असतात हे स्पष्टपणे कळावं यासाठीच हा उद्योग मी करतो आहे चला जाऊया पुढारीत नोकरी करत असलेल्या आणि एका विचारधारेचे खास असलेल्या प्रसन्न जोशींनी एक मुलाखत घेतली आहे आणि ती मुलाखत आहे कुमार केतकरांची कुमार केतकरांनी या मुलाखतीत असा काही बार उडवून दिलाय ना मलाही कधी कधी हसायला आलं आणि हे हसता हसता असं वाटायला लागलं की कुमार केतकर इतके गांधीशरण गांधीचरण म्हणजे महात्मा गांधीशरण नाही हां आजकाल कसं आहे काँग्रेसचे गांधी म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी इंदिरा गांधी आणि मग नंतर महात्मा गांधी म्हणजे हे गांधी होते म्हणून ते गांधी होते असं आहे आमच्यासाठी गांधी म्हटलं की सरळ सरळ महात्मा गांधी इथपर्यंत तो विषय येतो गांधी शरण गांधी घराणे शरण झालेल्या कुमार केतकरांना म्हणजे काँग्रेसचं यश दिसत नाही आहे फक्त गांधींचं यश दिसतं इतका इतका लाळघोटेपणा की त्यात गांधींना मिळालेलं यश हे कोणाचं यश आहे राहुल गांधींच्या विषयात अगदी खोटी माहिती सांगून देणे हे सगळं कुमार केतकरांनी या मुलाखतीमध्ये केलेलं आहे मला पहिल्यांदा तर आश्चर्य याचं वाटतंय की काँग्रेसची ठासता ठासता कुमार केतकरांना राज्यसभेची पुढची टर्म नको आहे की काय असा प्रश्न मला पडायला लागला आहे सगळ्यात पहिल्यांदा कुमार केतकरांची काही वाक्य मी आपल्याला ऐकवतोय ती ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुमार केतकरांचा रोल काय चाललाय मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे हा जेवढा भाजपचा विजय आहे तेवढाच तो काँग्रेसचा पराभव आहे आणि भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव या संज्ञांचा अर्थ असा की एक प्रकारे काँग्रेसने हा पराभव ओढवून घेतलेला आहे स्वतःवर कार्यक्रम उत्तम आहे अनेक कार्यकर्ते अतिशय का प्रामाणिक आहेत नेते काही वाईट नाही आहेत परंतु त्यांच्यामध्ये असलेलं कम्युनिकेशन हो नहीं। नहीं जे आहे जो संवाद आहे तो नाही आहे म्हणजे विसंवाद सुद्धा एक प्रकारचा संवाद असतो मतभेद होणं हे काही गैर नाही तसं पण नाहीये त्यांचं नेटवर्क एक प्रकारे कोसळलेलं आहे ऐकलं कळलं म्हणजे भाजपचा विजय तेवढाच हा काँग्रेसचा पराभव आहे काँग्रेसमध्ये अगदी मतभेद सुद्धा नाहीत विसंवाद व्हावा असा संवाद सुद्धा नाही कारण विसंवादामध्येही एक संवाद असतो हे हे सगळं ते बोललेले आहेत हे सगळं बोलत असताना म्हणजे भाजपचं तर कौतुक केलंय त्यांनी म्हणजे भाजपकडं निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे असं ते म्हणाले म्हणजे भाजपचं कौतुक आणि काँग्रेसला शिव्या इथपर्यंत कुमार केतकर गेलेले आहेत आता या सगळ्यामध्ये मला त्यांनी राहुल गांधीला कसं खोटं पाडलंय हे तुम्हाला दाखवायचं आहे कुमार केतकरांनी अक्षरशः राहुल गांधीला तोंडावर पाडलं आहे काय आहे प्रसन्न जोशींनी एक प्रश्न विचारला की गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विजयाचे दावे कसे काय करत होता मग काँग्रेसने दावे कसे केलेले आहेत मग त्याला उत्तर देताना ते म्हणतात की राहुल गांधींनी असा अजिबात दावा केलेला नाही आहे मी त्याच्याऐवजी तुम्हाला मी ते ऐकवतो ऐका आणि त्याच्यामुळे भारत जोडो यात्रेला प्रचंड यश मिळालं भारत जोडो यात्रेला यश जे मिळालं ते पक्षाला नाही मिळालं ते राहुल गांधींना मिळालं राहुल गांधींची एवढी यात्रा झाली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये तर मग दबिजाचे दावे कसे काय होतो राहुलने एकदा या दावाने केलं ऐकलं राहुलने अजिबात दावा केला नव्हता राहुल जिंकणार असं म्हणालेच नव्हते इथे कुमार केतकर कि किती राहुल शरण केतकर साहेब आपलं वय काय राहुल गांधीचं वय काय तुमची समज काय राहुल गांधीची समज काय तुमचं पत्रकार घेतलं योगदान किती उगी आईला शरण गेलेलो होतो म्हणून मुलालाही शरण जाण्याचा आणि त्यांनी दावा केलाच नव्हता असं करण्याचा किती हा अट्टहास किती हा अट्ट केतकर साहेब म्हणजे तुम्ही किती मोठमोठ्या दैनिकाचे संपादक राहिलेले आहात जेव्हा तुम्ही लोकसत्तामधून बाहेर पडलात तेव्हा कशा स्वरूपात सुशीलकुमार शिंदे तुम्हाला भेटले होते मग त्यांनी कोणत्या मालकाला फोन केला मग तुमच्या आयुष्यातला नोकरीचा भास्कर पुन्हा उदयाला कसा आला तुमचे दिव्य दिवस कसे आले मग तुम्हाला एके दिवशी अचानक मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर त्या नरिमन पॉईंटच्या एका पंचतारांकित हॉटेलात बसलेले असताना अचानक एक फोन काय येतो एक फोन काय केला जातो तुमच्या मित्रांसमवेत मग तो माणूस थेट फोन करून राहुल गांधींना काय बोलतो यांना खासदार केलं पाहिजे काय म्हणतो आणि मग खासदार केलं पाहिजे म्हटल्यावर तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांचा फोन काय येतो तुमचं भरून काय घेतलं जाता फॉर्म लगेच ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी जगाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहेत कशाला तुम्ही त्यांना खोटं पडायला जात आहे कशाला खोटं पडायला जात आहे एवढं सगळं मिळत असताना सुद्धा तुमच्या भावना लक्षात येतात राहुल गांधींनी दावा केला नव्हता असा तुमचा उल्लेख आहे राहुल गांधींनी दावा केला होता असा माझा दावा आहे तुम्ही बघा राहुल गांधी काय म्हणतायत तेलंगणा मे मध्य प्रदेश मे छत्तीसगड मे राजस्थान मे आपण बीजेपी भी नाही दिखाई देगी पार्टी दिखाई हे ऐकल्यावरही आपल्याला वाटतंय राहुल गांधींनी दावा केला नव्हता केतकर साहेब तुमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये म्हणजे काहीही झालं तरी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी दुसऱ्या एका पत्रकाराजवळ खाजगीत बोलताना सांगितलं होतं की कुमार केतकरांच्यासाठी खूप काही काँग्रेस पक्ष करतो आहे खूप काही करतो आहे म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला का टी व्हीवरती जावं चर्चा करावी यासाठी वेगळी व्यवस्था तुम्हाला खासदार म्हणून काही मिळावं यासाठी वेगळी व्यवस्था अशा सगळ्या व्यवस्था करण्याची गोष्ट बोलली गेलेली होती पण तरीही तरीही एवढं सगळं करून सुद्धा त्या पक्षाच्या विषयात अशा स्वरूपाच्या खोट्या गोष्टी बोलाव्यात काँग्रेसमध्ये विसंवाद म्हणावा इतका संवाद सुद्धा नाही हा काँग्रेसचा पराभव व तुम्ही कमलनाथ आणि गेहलोत वरती कारवाई करायची मागणी करून टाकली याचं मला आश्चर्य वाटतंय नाही म्हणायला तुम्ही गंमत करायची म्हणून ईव्हीएमचा मुद्दा काढून टाकलायच म्हणजे त्यात तुम्ही काय काय म्हणतात ते तुम्हाला ऐकायचंय जरा ऐका काँग्रेसचे लोक काँग्रेसच्या लोकांना वाटलं राहुलची यात्रा एवढी यशस्वी झाली आहे एवढे लोक आपल्या बाजूला आलेले आहेत आता आपण जिंकणारच जिंकणार पेक्षा त्यांची खरी अपेक्षा जिंकणार आहे प्रचारचा भाग असतो चांगला परफॉर्मन्स होईल असं वाटत होतं ते खरंय ते मलाही वाटलं होतं की नेक टू नेक फाईट्स होतील पण या नेक टू नेक नाही ने झालं लँडस्लाईड झाला पण ईव्हीएमचा रोल खूप मोठा आहे पण लोकांना वाटतं ईव्हीएम काढला मुद्दा की हा तुम्ही हारलेले लोक नाही मी ईव्हीएमचा एक्सक्यूज सांगता असं म्हणायची पद्धत असल्यामुळे मी ईव्हीएमचा मुद्दा नाही अधिकृत उत्तर मिळणार आहे आरटीआयमधनं एकोणीस लाख बॉक्सेस हॅव डिसअपिअर्ड हे त्यांचं अधिकृत उत्तर आहे एकोणीस लाख म्हणजे किती मत झाली सहज पंचवीस एक सीट आहेत त्याच्यात मध्यप्रदेश आणि राजस्थानमधल्या ह्याचा अर्थ असा आहे की त्यांनी ठरलं होतं की सेमीफायनल आहे ही जर ते आता आपण हरलो तर आपली दिल्लीत जाण्याची शक्यता आहे तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी पैसे काढत त्यांनी म्हणजे पैसे तर भारतीय जनता पक्षाकडे किती आहेत आता ऑलरेडी अमेरिकेतल्या वॉलसिंटन म्हटलं तर इट इज अ रिचेस्ट पार्टी इन द वर्ल्ड भारतीय जनता पक्ष इज अ रिचेस्ट पार्टी इन द वर्ल्ड ते कोणते ह्याला सांगतात आमदार असेल खासदार तुला पैशाची चिंता नाही तू हे हे काम कर आणि त्याच्यामुळे त्यांनी कसं केलं आहे ते नेटवर्क तयार केलंय कम्प्लीट निवडणुकीचं यंत्र निवडणूक जिंकण्याची यंत्रणा म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे ईव्हीएमचा रोल खूप मोठा आहे ईव्हीएम मुळेच भाजप जिंकला आहे आणि तुम्ही मधून कुठल्या तरी एका ठिकाणच्या मधून एकोणीस लाख बॉक्सेस बॅलेट बॉक्सेस गायब झाले असा दावा केलाय जरा ती ची माहिती उघड कराल एकोणीस लाख बॅलेट बॉक्सेस गायब होणं म्हणजे काय साडेतीनशे चारशे मतं जरी एका बूथवर ग्रहित धरली आणि एकोणीस लाख गायब धरली तर किती मतं गायब होतील आणि अशी गायब झाल्याची टॅली मतांच्या शेवटी होते कशी काहीतरी म्हणजे त्याला तर्क असला पाहिजे त्याला आधार असला पाहिजे सगळं असलं पाहिजे पण तुम्ही मात्र काहीही उत्तर द्यायला तयार नाही आहेत म्हणजे केवळ शंका निर्माण करायच्या हेच तुमचं धोरण आहे याआधी तुम्ही एका युट्यूब चॅनलवरती बोलताना म्हणाला होतात की निवडणुकाच होणार नाहीत दोन हजार चौदाची झाली ती शेवटची निवडणूक असेल दोन हजार एकोणीसशे निवडणूक होणारच नाही असं तुम्ही म्हणाला होतात एकोणीसशे निवडणूक झाली पुन्हा मोदी निवडून आले दोन हजार चोवीसची निवडणूक स्वतः व्हायला आली आहे त्यावेळेलाही पुन्हा मोदी निवडून आले आहेत बरं हे तुम्हाला माहीत आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही मोदी निवडून येणार आहेत तेव्हा तुमचा दावा ईव्हीएमचा आणि पुन्हा दुसरा दावा काय तीनशेच्या खाली भाजपला जागा आल्या तर तो भाजपचा पराभव असेल अरे काय गंमत चालली आहे काय गंमत चालली आहे म्हणजे येणार आहे हेही सांगायचं विजयी होणार आहे बहुमत मिळणार आहे हेही सांगायचं आणि तीनशेच्या खाली आला तर तो भाजपचा पराभव असेल काय दोनशे नव्याण्णव आल्या तर सत्ता काँग्रेसला द्यावी असं तुमचं म्हणणं आहे भाजपनं आपला पराभव मान्य करून काहीतरी फेकमफाक करण्याची सवय जी आपल्या सगळ्यांना लागलेली आहे तीच सवय सोडून देणं केतकरांनी आवश्यक आहे म्हणूनच हे भाष्य करावं लागतंय तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद